एक तासापूर्वी माहेरी आली आणि काळानं घाला घातला. नवविवाहितेचा वीज पडून मृत्यू झालाय. संपूर्ण घटना पुढं पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर यवत कासुर्डी तालुका दौंड येथील माहेरी आलेल्या नवविवाहितेचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना मंगळवारी 11 तारखेला सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कासुर्डी गावातील सोनजाई मंदिराजवळ घडली आहे. पोलीस पाटील अश्विनी सोनोने यांनी याबाबत दिलेल्या अधिक माहितीनुसार सुहानी तमनर ही विवाहिता तिच्या माहेरी कासुर्डी इथं आली होती. वडील सुदाम ठोंबरे यांच्या शेतात काम सुरू असल्यानं कुटुंबातील सर्व शेतात होते. सुहानी ही सुद्धा तिच्या कुटुंबासोबत शेतात गेली होती. वातावरण ढगाळ होतं, मात्र सकाळपासूनच पावसानं उघडीप दिली होती. सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार वाऱ्यासह वीज चमकण्यास सुरुवात झाली. काही करण्याच्या आत एक जोरदार आवाज येऊन वीज सुहानी हिच्या अंगावरती पडली. कुटुंबियांनी तिला तातडीनं उरळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र दुर्दैवानं उपचारापूर्वीच तिचं निधन झालं. मागील वर्षीच सुहानी हिचा विवाह झाला होता. तिचे सासर विश्रांतीवाडी पुणे येथील होते. तिच्या मावशीच्या मुलीचं लग्न असल्यानं ती माहेरी आली होती. गुरांना घास आणण्यासाठी भावासोबत शेतात गेली असताना अचानक वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.